नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपल्या कृषी तंत्रज्ञान या यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सत्तावीस जुलै दोन हजार एकवीस या दिवसाच्या महाराष्ट्रातील बाजार समित्यातील सोयाबीनची आवक आणि बाजारभाव बघणार आहोत आणि कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला सर्वाधिक दर भेटला ते पाहूया दररोजच्या बाजारभावाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया सर्वप्रथम माजलगाव बाजार समितीमध्ये सत्तावीस जुलै दोन हजार एकवीस रोजी सोयाबीनला कमाल दर नऊ हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे रुपये राहिला कोपरगाव बाजार समितीमध्ये सत्तावीस जुलै दोन हजार एकवीस रोजी लोकल जातीच्या सोयाबीनला कमाल दर नऊ हजार सहाशे अकरा रुपये तर सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये राहिला मेहकर बाजार समितीमध्ये सत्तावीस जुलै दोन हजार एकवीस रोजी लोकल जातीच्या सोयाबीनला चांगला दर राहिला तिथे कमाल दर नऊ हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये राहिला तिथे चारशे दहा क्विंटल एवढी लोकल जातीच्या सोयाबीनची आवक झाली लातूर बाजार समितीमध्ये सत्तावीस जुलै दोन हजार एकवीस रोजी पिवळ्या जातीच्या चा सोयाबीनला चांगला दर राहिला तिथे कमाल दर नऊ हजार आठशे एकावन्न रुपये तर सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे रुपये राहिला तिथे दोन हजार तीनशे एक क्विंटल एवढी पिवळ्या जातीच्या सोयाबीनची आवक झाली वाशिम बाजार समितीमध्ये सत्तावीस जुलै दोन हजार एकवीस रोजी पिवळ्या जातीच्या सोयाबीनला सर्वाधिक दर राहिला तिथे कमाल दर दहा हजार रुपये तर सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये राहिला तिथे एक हजार तीनशे क्विंटल एवढी पिवळ्या जातीच्या सोयाबीनची आवक झाली हिंगोली बाजार समितीमध्ये सत्तावीस जुलै दोन हजार एकवीस रोजी लोकल जातीच्या सोयाबीनला सर्वाधिक दर राहिला तिथे कमाल दर नऊ हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे रुपये राहिला तिथे दोनशे क्विंटल एवढी लोकल जातीच्या सोयाबीनची आवक झाली चाकूर बाजार समितीमध्ये सत्तावीस जुलै दोन हजार एकवीस रोजी पिवळ्या जातीच्या सोयाबीनला कमाल दर नऊ हजार सहाशे नव्याण्णव रुपये तर सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे त्रेसष्ट रुपये राहिला आंबेजोगाई बाजार समितीमध्ये सत्तावीस जुलै दोन हजार एकवीस रोजी पिवळ्या जातीच्या सोयाबीनला कमाल दर नऊ हजार पाचशे नव्वद रुपये तर सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे रुपये राहिला चिखले बाजार समितीमध्ये पिवळ्या जातीच्या सोयाबीनला कमाल दर नऊ हजार चारशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर आठ हजार आठशे सदोतीस रुपये राहिला यवतमाळ बाजार समितीमध्ये पिवळ्या जातीच्या सोयाबीनला कमाल दर नऊ हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर आठ हजार रुपये राहिला जालना बाजार समितीमध्ये पिवळ्या जातीच्या सोयाबीनला कमाल दर नऊ हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर आठ हजार आठशे पन्नास रुपये राहिला तिथे एकशे अकरा क्विंटल एवढी सोयाबीनची आवक झाली लासलगावमधील निफाड बाजार समितीमध्ये सोयाबीनला कमाल दर नऊ हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये राहिला धामणगाव बाजार समितीमध्ये पिवळ्या जातीच्या सोयाबीनला कमाल दर नऊ हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे रुपये राहिला अकोला बाजार समितीमध्ये पिवळ्या जातीच्या सोयाबीनला कमाल दर आठ हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर आठ हजार रुपये राहिला तिथे तीनशे अडोतीस क्विंटल एवढी सोयाबीनची आवक झाली